शिवसंग्राम संघटनाप्रणीत भारतीय संग्राम परिषद या राजकीय पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. शिवसंग्राम या नावामध्ये शिव असा उल्लेख येतो. निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार कोणत्याही धर्माच्या देवतेचे नाव पक्षाला देता येत नसल्याने शिवसंग्राम संघटनेने पक्षाचे नाव भारतीय संग्राम परिषद असे ठेवण्यात आले. आगामी काळात महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार कोणत्याही धर्माच्या देवतेचे नाव पक्षाला देता येत नसल्याने शिवसंग्राम संघटनेने पक्षाचे नाव भारतीय संग्राम परिषद असे ठेवले. आगामी काळात महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने हे नाव देण्यात आल्याची माहिती शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी दिली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाची नोंदणी देखील केली. आणि तिचे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाकडे काम करण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणूनच आपण शिवसंग्रामच्या माध्यमातून मुंबईमध्ये शिवसंग्रामचा पहिला आमदार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमच्यासोबत अनेक वर्ष डॉक्टर भारतीताई लवेकर काम करायचे, पण तिथे फक्त कामच करावं लागलं. पण जेव्हा त्या पक्ष सोडून आमच्या आणि युतीतून महायुतीतून ते उभ्या राहिले, त्यावेळेला वर्सोवा या मतदारसंघामध्ये त्या निवडणुकीला उभा राहिल्या. फक्त 15 ते 20 दिवस समोर होते, आणि त्या 15 ते 20 दिवसामध्ये त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आणि मेटे साहेबांनी इथे उपस्थित असलेले आपले दिलीपरावजी माने साहेब आणि ज्यांना आपण आता कोकणपाट बंधन मंडळावरती उपाध्यक्ष म्हणून घेतलेलं आहे, ते मित्रांजी आंबे यांच्यावरती दिले. मानेसाहेबांना राजनीतीचा खूप चांगला अनुभव होतो. ते मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहिले, ते वेगवेगळ्या म्हाडासारख्या बोर्डावरती त्यांनी काम केले आणि अनेक वर्ष राजकीय पक्षाचा नेता म्हणून काम केलेलं असल्यामुळं समोरच्या पक्षाचे डावपेच ओळखायचे कसे आणि त्यांना कशा पद्धतीनं त्याचा मुकाबला करायचा, ही चांगली आयडिया त्यांनी तिथं वापरली. आणि 20 दिवसाच्या कालावधी मिळालेला असताना माने साहेबांनी आणि विक्रांत तांबे साहेबांनी शिवसंग्रामचा पहिला आमदार मुंबई सारख्या शहरामध्ये होऊ शकतो. त्यानंतर त्यांच्या मतदार संघांतर्गत 2 शिवसंग्रामच्या नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आणि त्यापैकी एका नगरसेवकाला प्रभाग समितीचा म्हणजे जवळपास 12 प्रभाग असतात त्या समितीचा त्यांना प्रमुख बनवलेले. तिथे मुंबई महापालिकेमध्ये वेगळं ऑफिस ठेवून शिवसंग्रामच्या त्या आपल्या सदस्याला त्या ठिकाणी त्यामुळे राज्यामधल्या या ज्या घटना आणि घडामोडी आहेत त्या घडवण्याचं काम शिवसंग्रामने केलं. आजपर्यंत आपण शिवसंग्राम म्हणून सामाजिक संघटना म्हणून काम करत आलो, हे संघटनेचं काम करत असताना फक्त आपण इतर ज्या सामाजिक संघटना आहेत कधीतरी आरक्षण सारख्या प्रश्नावरती लढायचं, कधीतरी शिवस्मारकासारख्या प्रश्नावरती लढायचं, सामाजिक प्रश्नाची लढाई आपण लढत होतो. पण सामाजिक प्रश्नाची लढाई लढत असताना आणि आपलं आयुष्य घालवत असताना राजकीय लाभ मात्र इतर पक्ष उठवत राहील. कधी राष्ट्रवादी काँग्रेसने त्याचे लाभ उठवले, शिवसेनेने तर एवढं एकच काम केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांची प्रतिमा एवढं डोळ्यासमोर ठेवलं. नीती काय आहे आज हातामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या, चांगले मोबाईल आहेत, घरात TV आहे, शिवसेनेचे मंत्री कसे बनतात बघितले, 2 मंत्री या गेल्या आठवड्यामध्ये कसे बनले, पक्ष संघटनेचे काय कार्यकर्ते होते, ते काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस मधून गेल्या आठवड्यामध्ये एकाने प्रवेश केला तो बंद. तर ही शिवसेनेसारख्या पक्षाची नीती बनते, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आपली स्वतःची नीती उभी करावी, बहुजन समाजाच्या विकासाची नीती उभी करावी आणि ती नीती घेऊन तो विचार घेऊन भारतीय संग्राम परिषद हा पक्ष आपण आज सुरुवात करतोय. सदस्य नोंदणी म्हणजे काय, तिथे फार मोठे काहीतरी आता आपल्याला पैसे मोजावं लागणार आहे आणि मग आपण सभासद होणार आहे, फार मोठं काहीतरी पूजा अंगावर येणार आहे असं अजिबात. नाममात्र काहीतरी घेतली पाहिजे
म्हणून फक्त 10 रुपये एवढीच सदस्य फी देऊन आपण सभासद इथे करायची सुरुवात करतो. इतरमध्ये गेले माने साहेब, आता उद्या मुंबईमध्ये करतायत, सातत्यानं राज्यभरामध्ये ते सदस्य नोंदणीचं अभियान आपण करून दिलं आहे. आणि 1 महिन्यामध्ये आपण असं उद्दिष्ट ठरवलेलं आहे की संपूर्ण राज्यामध्ये 1 महिन्यामध्ये आकडा किती आकड्यात सांगितलं तरी काल बीडमध्येच जवळपास 56,000 सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट त्यांनी समोर मांडले. त्यामध्ये तालुका वाईज कार्यकर्त्यांनी वाटून घेतले, फॉर्म घेतले की आमच्या तालुक्यामध्ये आम्ही 5,000 करतो, 2,000 करतो, 7,000 करतो, अशा प्रकारचे सभासद फॉर्म तिथे घेतले आणि कामाला सुरुवात. आपण सुद्धा इथे सुरुवातीला संजय पुढे जरी असलो, आपल्याकडे इथे या पक्षाचं काम चालत नसल्यामुळं आपल्या इथे जर पक्षाचे पदाधिकारी जरी नसले तर आज या ठिकाणी माननीय मानेसाहेबांच्या उपस्थितीत सभासद नोंदणीचा शुभारंभ करूया. शिवसंग्रामचं जे धोरण आहे ते धोरण आपण या पक्षाच्या माध्यमातून पुढे नेऊ.